शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक क्षमतेच्या जोरावर तिने तिच्यातील स्वला आकार दिला. ही स्त्री आपले कार्यक्षेत्र निवडत असताना बदलत्या काळाचा आणि बदलत्या जीवनशैलीचाही विचार करते. अवलंबन हे तिला मान्य नाहीये आणि त्यामुळेच आकाशाला गवसणी घालण्याची ताकद तिच्यात आहे हे तिने ओळखले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले डॉक्टर आनंदी जोशी यांच्यापासून अवकाश कन्या सुष्मिता यांच्यापर्यंत प्रत्येकीने आपल्या अस्तित्वाची जाणीव समाजापुढे सिद्ध केली आहे. आज तोच वसा 21व्या शतकातील महिला सक्षमपणे पेलत आहेत. शेतकरी कन्या असलेल्या भोर उपवन विभागाच्या उपविभागीय वन अधिकारी आशा गौतम भोंग नरे यांनी त्यांच्या क्षेत्रात असाच अस्तित्वाचा ठसा उमटवलाय. आशा गौतम भोंग नरे यांच्या कार्याची दखल घेत दैनिक प्रभातने नुकताच त्यांचा सुपर वुमन हा पुरस्कार प्रदान करून गौरव केलाय. या निमित्ताने आशा गौतम भोंग नरे यांच्याशी साधलेला हा संवाद. मी सबडिपो उपविभागीय वन अधिकारी भोर इथं सध्या कार्यरत आहे. प्रभातने आज माझा 8 मार्चच्या निमित्ताने इथे सत्कारासाठी बोलावण्यात आलं, त्याबद्दल मी प्रभातची आभारी आहे. म्युझिक शो आणि एकंदरीत कार्यक्रमाचं नियोजनच खूप सुंदर म्हणजे केलेलं होतं. अगोदर जे काही आमच्यासोबत आमचे फॅमिली मेंबर्स आलेले आहेत किंवा आम्ही सगळेजण, तो अगोदर आशा भोसले यांचा जो कार्यक्रम होता तो खूपच सुंदर होता. आणि त्याच्यानंतर ज्या सत्कारमूर्ती आणि सर्वांचं प्रोत्साहनपर जे काही तिथं सादरीकरण झालं तर ते खूपच छान होतं. एकंदरीत कार्यक्रम खूपच छान होता.